ब्रेक नंतर शो टाइम मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता भेटणार आहोत एका आगळ्या वेगळ्या कलाकाराला. या कलंदरचं नाव आहे इफ्तेखार अहमद राजा. तो ब्रशनी नाही तर बोटांनी चित्र रंगवतो आणि तो चांगला गायकही आहे. तर भेटूया अशा हर हुंदरी कलाकाराला. महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव गावचा हा कलाकार अप्रतिम चित्र काढतो पण ब्रश न वापरता. अनोख्या कलाकाराने जवळजवळ 30 वर्ष चित्रकलेची साधना केली आहे. तो मैं समझता हूँ कि ब्रश से थोड़ा वक्त लगता है और फिंगर से थोड़ी जल्दी पेंटिंग हो जाती है और इफेक्ट सब सही आ जाते हैं. तुम्ही बघितलीस असेल त्यांच्या सुंदर बोटातली कला या चित्रामध्ये. आता ऐकूया त्यांच्या सुरेल गळ्यातले सूर. इफ्तेखार हे एक वेगळे पण जपणारे चित्रकर्ता आहेतच पण 45,000 अधिक गाणी त्यांना तोंडपाठ आहेत. मस्त बिन प्रिये जलाती चल रही है राह में दिए न जाने इनमें किसके वास्ते हूँ मैं न जाने इनमें कौन है मेरे लिए मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया बर्बादियों का सोग मनाना फजूल था बर्बादियों का. चित्र आणि गाणं या दोन्ही माध्यमात समन्वय साधणाऱ्या कलाकाराचं दोन्ही कलांवर सारखंच प्रेम आहे. सूर और कला, पेंटिंग और गाने, उसमें अलग कंपन, इसमें भी अलग, लेकिन मैं समझता हूँ सब एक ही है. हाताच्या बोटांनी काढलेले चित्र आहे 1 इंचाचं. लिमका गिनीज बुक मध्ये लवकरच याची नोंद घेतली जाणार आहे. बोटांनी चित्र साकारणारा हा किमयागार आता चाललाय विदेशवारीला, तेव्हा तिथेही तो अशीच जादू पसरवेल यात काहीच शंका नाहीये. अंतरा चौगुले, IBN लोकमत, मुंबई.